नमस्कार, आज आपण युनिव्हर्सल पास कसा मिळवायचा ते पाहू। हा युनिव्हर्सल पास आपणाला सार्वजनिक वाहतुकीसाठी, त्याचबरोबर रेल्वे प्रवास, विमान प्रवास या ठिकाणी खूप उपयोगाचा आहे। तर ज्यांनी ज्यांनी 2 लसीचे डोस घेतलेले आहेत अशा व्यक्तींना हा युनिव्हर्सल पास मिळवता येतो। यासाठी आपणाला एक लिंक दिलेली आहे, ही लिंक मी या ठिकाणी आता क्रोम ब्राउझरमधून ओपन करत आहे। EPASSMSDMA.MAHAIT.ORG EPASSMSDMA.MAHAIT.ORG अशी ही लिंक असून ती आपण ओपन करायची आहे। ही लिंक ओपन केल्यानंतर आपल्या समोर असं पेज दिसून येईल युनिव्हर्सल पास म्हणून। तर यामध्ये आपणाला बरेच ऑप्शन आहेत। या ठिकाणी सिटीजन यासाठी असणारा खाली युनिव्हर्सल पास फॉर डबल वॅक्सिनेटेड सिटीजन्स, हा सिटीजन हा ऑप्शन आपण निवडायचा आहे। तो आता ऑप्शन मी निवडलेला आहे। आता बघा युनिव्हर्सल पास या ठिकाणी बघा, प्लीज यूज मोबाईल नंबर विच इज युजर इन कोविन रजिस्ट्रेशन। आपण ही लस घेताना जो मोबाईल नंबर आपण रजिस्टर केला होता तो मोबाईल नंबर आपण या ठिकाणी एंटर करायचा आहे। आता मी या ठिकाणी अगोदर रजिस्ट्रेशन असल्यामुळं माझा पटकन मोबाईल नंबर येतो आहे, मी तो सिलेक्ट करत आहे। आता मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर आपण सेंड OTP म्हणायचं। आता आपल्याला लगेचच हा OTP येतो आहे, तो OTP आपण एंटर करायचा आहे। आणि पुढे जायचं, सबमिट करायचं। आता सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर आपलं नाव, मोबाईल नंबर, बेनिफिशियरी रेफरन्स नंबर, डेट ऑफ सेकंड डोस आणि ॲक्शन जनरेट पास असा आपल्याला ऑप्शन येतात। आता डेट ऑफ सेकंड डोस माझी आहे 17/3/2021। आता मी ॲक्शनकडे म्हणजे जनरेट पास, मला पास घ्यायचा आहे, मी जनरेट पासकडे जात आहे। इथं केल्यानंतर संपूर्ण डिटेल माहिती आपल्यासमोर येते। या ठिकाणी संपूर्ण माहिती ऑलरेडी आलेली आहे, आपण केव्हा डोस घेतलेला आहे त्याची। फक्त आता आपल्याला या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे आणि हा फोटो आपण जो अपलोड करणार आहे तो 3 MB लहान असावा। आता मी अपलोड फोटो हा ऑप्शन निवडलेला आहे। आता आपण गॅलरीमधून जाऊन आपल्याला हवा तो आपण फोटो अपलोड करू शकतो आहे। मी ब्राउजमध्ये जाऊन जिथं मी गॅलरीमध्ये माझा फोटो ठेवलेला आहे सेव्ह करून, या ठिकाणी मी हा माझा फोटो सिलेक्ट करत आहे। हां, आता फोटो योग्य असेल तर आपण आय कन्फर्म अपलोडेड फोटो इज गुड फॉर युनिव्हर्सल पास अँड नीड टू चेंजेस। आता हे जर योग्य असेल तर आपण ॲप्लाय म्हणायचं आहे। आता मी ॲप्लाय केलेला आहे। युनिव्हर्सल पास विल बी सेंड टू यू इन 24 hours ऑन SMS, म्हणजे 24। तर आपण युनिव्हर्सल पाससाठी ॲप्लिकेशन केल्यानंतर लगेचच थोड्या वेळात आपल्याला टेक्स्ट मेसेज अशा स्वरूपात प्राप्त होईल। आता मी हा टेक्स्ट मेसेज आल्यानंतर त्याची मी लिंक ओपन करत आहे। आता या ठिकाणी मगाशी जसं पेज आलं होतं त्याचप्रमाणे येईल। आता पुन्हा एकदा आपल्याला सिटीजन यातील युनिव्हर्सल पास फॉर डबल वॅक्सिनेटेड सिटीजन्स यामध्ये जायचं आहे। आणि तिथं गेल्यानंतर आपण पुन्हा एकदा प्लीज यूज मोबाईल नंबर विच इज युजड इन कोविन रजिस्ट्रेशन, इथं एंटर मोबाईल म्हणायचं। त्या ठिकाणी आपण मोबाईल नंबर एंटर करायचं, त्यानंतर सेंड OTP हा ऑप्शन निवडायचा। लगेचच आपल्या मोबाईलमध्ये OTP येईल। हा OTP आपण या ठिकाणी एंटर करायचा। आता मी OTP एंटर केलेला आहे आणि आता सबमिट केलेला आहे। या ठिकाणी असं आपल्याला पेज दिसून येतं आहे। या ठिकाणी ॲक्शन किंवा चेंज फोटो हा सुद्धा आपल्याला ऑप्शन आहे। आता मी या ठिकाणी व्ह्यू पास इथं टिकमा करत आहे। आणि लगेचच आपल्याला या ठिकाणी आपला जो पास आहे
तो लेवल 3 वैक्सीनेटेड, बेनिफिशरी आयडी, डोस 1 डेट, डोस 2 डेट आणि वैक्सीनेटेड अशा रीतीनं हे आपल्याला पास येतो आहे. या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन पण दिसते किंवा व्हेरीफायसुद्धा करता येते. आणि शेवटी आपल्याला या ठिकाणी डाउनलोड हा ऑप्शन दिसून येते. तिथं आपण तो मुद्दा निवडल्यानंतर लगेच आपला हा पास आपल्याला डाउनलोड करता येते. किंवा आपण शेअर इथं चिन्ह आहे, हे शेअर चिन्ह निवडल्यानंतर आपण आपल्याला जिथं हवं त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकतो. हा पास घेतल्यानंतर आपल्याला योग्य ती काळजी घेऊन रेल्वे असेल, मॉल असेल किंवा विमानाचा प्रवाससुद्धा करता येऊ शकतो. धन्यवाद.